नमस्कार मी लतिका आज मी तुम्हाला काकडीची मस्त अशी रेसिपी बनवून दाखवणार आहे त्यासाठी बघा ह्या वाटीप्रमाणे एक वाटी दही घेतलेलं आहे फ्रेश दही घेतलेलं आहे दही कसं लावायचं हे जे पण मी रेसिपी अपलोड केलेली आहे ह्या दह्याला काय करायचं पहिलं चांगलं फिटून घ्यायचं दह्याला बघा चांगलं मी फिटून घेतलेलं आहे मस्त असं झालेलं आहे त्याच्यामध्ये एक मोठ्या आकाराची काकडी घेतलेली आहे कमीत कमी दीडशे ते दोनशे ग्रॅम काकडी आहे तिला काय केले साल काढून अशी खिसून घेतले त्याचं पाणी वगैरे काढायचं नाहीये तसंच आपल्याला टाकून घ्यायचे काकडी टाकून घेतलेली आहे बघा चांगलं मिक्स करून घेऊया दही थोडंसं जरा जास्त घातलं तरी चालेल कारण मी एक वाटी गच्च भरून घातलेलं आहे मिक्स करून घेतले आहे बघा मस्त असं घट्ट असं झालेलं आहे बघा दही आपलं कसं घरचं लावलेलं असलं का नाही की चांगलं होतं बघा त्याच्यामध्ये टाकायचे एक मिरची मिरचीला काय केलेलं एकच मिरची घेतलेली तिला पहिले उभी कापलेली आहे नंतर बारीक पातळ कापून घेतलेले त्याच्यामध्ये दोन चमचे शेंगदाणे बघा भाजून कुटून घेतलेले असे जास्त मोठे पण नाही आणि जास्त बारीक पण नाही अशा पद्धतीत चवीपुरतं टाकायचे मीठ त्यात टाकायचे कोथिंबीर शेंगदाणे कधी का पण काय करायचे आहे काशी जेव्हा कोशिंबीर वगैरे बनवतो का नाही आपण रायता वगैरे बनवतो त्याला काय करायचं शेंगदाणे एकदम चांगले खरपूस भाजायचे म्हणजे जेव्हा ते खाताना दाता खाली येतात का नाही तेव्हा छान लागतात आता हे मिक्स करूया आपण मस्त असं बघा मिक्स करून घेतलेलं आहे आता आपण याच्यामध्ये फोडणी टाकून घेऊया फोडणीसाठी बघा मी तेल गरम करून घेतलेलं आहे एक चमचा त्यात टाकायचे आपल्याला मोहरी जिरं हिंग आणि आता हे गरम गरम ओतून घ्यायचं आणि त्याला काय करायचं मिक्स करून घ्यायचं मस्त बघा असं मिक्स करून घेतलेलं आता हे असं काय माहिती का गरमीच्या दिवसात काय होतं असं काहीतरी खायची इच्छा होते तर होती। मस्त मनुशकता मनुशकता ही मस्त पैकी अशा पद्धतीत कोशिंबीर म्हणू शकता रायता म्हणू शकता चवीला पण एकदम छान लागतो करून बघा आपल्या ह्या चॅनल वर खूप रेसिपी टाकल्यात मी चटणी ठेचा रायता सलाद सगळ्या रेसिपी आपल्या कोशिंबीर वगैरे सगळ्या रेसिपी आपल्या अपलोड आहेत ही जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा कमेंट करा आणि शेअर बी करा